नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याकडे विशेष पाहुणा आला आहे पण त्याआधी एक गोष्ट मी नेहमी सांगायची विसरतो किंवा शेवटी सांगतो आधी चॅनल सबस्क्राईब करा हे मला खूप लोकांनी सांगितले की तुम्ही आधी सांगा म्हणून म्हणून हे सांगतो आहे चांगल्या लोकांना आणतो आपण चांगला कॉन्टेंट क्रिएट करतो तर तुमची जबाबदारी आहे की चॅनल सबस्क्राईब करणं केलं गुड तर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज विशेष पाहुणा आपल्याकडे आला आहे पण त्याआधी मी एक गंमत दाखवणार आहे माझ्याकडं एक अतिशय मौल्यवान असं हे पदक आहे हे आहे नॅशनल अवॉर्ड आणि ज्या जो सिनेमा मेकर असतो तो ज्यासाठी असा झुंज झुंज झुंजत असतो ते हे मिळवण्यासाठी हे राष्ट्रीय पुरस्काराचं जे मानपत्र आहे ते मिळालेलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांना आणि तेच आपले पाहुणे आहेत सलील कॉन्ग्रॅच्युलेशन्स प्राऊड ऑफ यू एकदा काय झालं या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि आता सलील आपल्यासोबत आहे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे मी दाखवलं अशासाठी की या सिनेमाशी या ना त्या कारणानं मी खूप जोडला गेलेलो आहे कारण जेव्हा हा सिनेमा कागदावर सुद्धा आला नव्हता तेव्हा सलीलनं मला ही गोष्ट गाडीत ऐकवली होती जेव्हा मी मुंबईतनं पुण्यात येत होतो आणि तेव्हा त्यानं मला गोष्ट ऐकली होती म्हणजे नाही म्हणजे असा किंवा तसा या सिनेमाशी मी जोडलेला आहे तर खूप थँक्यू आणि अभिनंदन थँक्यू थँक्यू प्रत्येकाच्या मनात असतं की आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा प्रत्येक नटाला वाटतं नटीला वाटतं सिनेमा मेकरला वाटतं केवळ दुसऱ्या सिनेमात तू मजल मारलीस नॅशनल अवॉर्ड घ्यायला जाताना किंवा तिथं गेल्यावर किंवा डिक्लेअर जेव्हा होतं की अरे तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला काय फिलिंग असतं एका एका दिग्दर्शकाचं तू खऱ्या अर्थाने प्रवास बघितलायस माझा संगीतकार म्हणून सुद्धा म्हणजे नाईन्टी एट हो नाईन्टी नाईनपासून ते आणि या फिल्मचं तर मला आठवतं आहे आपण तुला मी नुसती गोष्ट सांगितली होती आणि तुझं असं होतं की अरे हे केवढं इंटरेस्टिंग आहे आणि मग ती लिहिली आणि मग ती फिल्म झाली मला ना नॅशनल अवॉर्डचं अनेक गोष्टीसाठी महत्त्व याच्यासाठी वाटतं की आपण लहानपणापासून ना ती पेपरात बातमी अशी बघितलेली असते राष्ट्रीय पुरस्कार टी व्हीवर बघितलेलं असतं तर एक कलाकार म्हटल्यानंतर जी आपल्याला स्वप्न पडतात त्याच्यातलं माझी दोन स्वप्न फार महत्वाची होती एक तर मी स्वप्न पण कधी बघितलं नव्हतं ते म्हणजे लता दिदी आपल्यासाठी गातील पण ते त्यांच्याच आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने ते झालं की दिदींनी गाणी माझी गायली आणि दुसरं असं कधीतरी वाटलं होतं की आपल्याला असं काहीतरी सुचेल की ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल मला असं वाटतं की आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळावा ही इच्छा असण्यापेक्षा एका कलाकाराला हे स्वप्न पडतं की मला असं काहीतरी सुचावं वा की ज्याला नॅशनल अवॉर्ड तुला कधी स्वप्न पडलं मला कायमच संगीतकार गायक होतास नाही पण मला वाटतं की ना तुम्हाला ती लहान मुलं जसं ते पझल लावतात ना <coughs> तशी तुमची तो जिराफ किंवा सिंह करण्याची तयारी फार आधीपासून चालू झालेली असते <coughs> तुम्ही कधी डोकं लावता मग शेपूट लावता एक पाय लावता <coughs> एक दिवस तुम्हाला सिंह झालेला दिसतो आणि लोकांना वाटतं की अरे अचानक नसतं फार था। mm. आधीपासून तुकडे लागायला सुरुवात झालेली असते ती wow. तुमच्या लहानपणापासून तुम्ही कसे जगता कसे वाढता तुम्ही काय काय वाचता तुम्ही काय काय बघता तुम्ही माणूस म्हणून <laughs> कसे असता इथपासून ते मी इतरांच्या फिल्मचं जेव्हा संगीत केलं तेव्हा तुम्ही त्या स्क्रिप्टवर किती प्रेम करता wow. किती मन लावून ते स्क्रिप्ट वाचता किंवा आपण स्क्रिप्ट वाचलं होतं आणि याची आता फिल्म झाली आहे तर ते कसं होतं याचा अभ्यास कसा करता किंवा तुम्हाला टेक्निकॅलिटीजमध्ये पण किती इंटरेस्ट आहे म्हणजे मला एडिटिंगमध्ये खूप इंटरेस्ट पहिल्यापासूनच आहे जरी मला फिल्म करायची होती नव्हती की एडिट सॉफ्टवेअर कशी आहे ते कशी वापरतात ते काय करतात मग मधली सुट्टीसारखा कार्यक्रम करताना कॅमेरा अँगल कुठले कुठले लावता येतील मग कुठल्या लेन्सेस असतात तुम्हाला मुळात उत्सुकता आहे का म्हणजे हे ना सगळं ही सगळी चेन आहे की तुमच्यात लहान मुलं आहे का तर तुम्ही लहान मुलांचं काम करावं लहान मुलांविषयीचं गाणी असतील चित्रपट असेल तुमच्यात लहान मुलं आहे का तर लहान मुलं आहे तुमच्यात तर तुम्हाला उत्सुकता असणार hmm. आणि उत्सुकता असली तर लहान मुलं असतं hmm. आणि उत्सुकता असली तर जे समोरले त्याच्यात तुम्ही ना आणि मला नेहमी वाटतं प्लीज म्हणलं ना तर सगळे सगळं छान समजावतात की प्लीज मला हे सांगा ना कुठल्या कुठल्या लेन्सेस आहेत वा की wow. कारण अलीकडे काय होतं असे प्रश्न विचारणारी लोक पण भेटत नाहीत लोकांना की त्यांच्या चार त्यांच्या क्षेत्रातनं थोडंसं डोकं की मला हे सांगता हे कसं करता तुम्ही किंवा स्क्रिप्ट लिहिलंय तर स्क्रिप्ट कसं लिहिलंय हा मला तुम्ही सांगा ना गाण्याचं सिच्युएशन असं मी म्हणू शकतो <laughs> पण ज्यांच्या ज्यांच्या फिल्म्स केल्या मी प्रत्येकाची स्क्रिप्ट लिहायची काय पद्धत आहे मग अगदी ती शॉर्ट फिल्म केली रवी जाधव बरोबर <laughs> मित्रा <laughs> सतीश राजवाडे बरोबर फिल्म केली गजेंद्र बरोबर केली जतीन वागळे बरोबर केली पुरुषोत्तम बरोबर केली तर प्रत्येकाचं स्क्रिप्ट स्क्रीन प्ले कसा लिहिला आहे तिथे तर ह्याच्यात तुम्ही शिरता की नाही खोल करेक्ट तर हा प्रवास असा खूप लांबपासून म्हणजे मधली सुट्टी मग लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी लिहिताना तुम्हाला कुठेतरी जाणवलं असतं की अरे या गोष्टीतनं काहीतरी व्हिज्युअल्स दिसत आहेत मग ते आणि मधली सुट्टीचं व्हिज्युअल्स असं काहीतरी मॅच झालेलं असतं मग एखादा म्युझिक व्हिडिओ जेव्हा स्वतः डिरेक्ट केला जातो तेव्हा असं वाटतं की अरे हे हे आपल्याला जमलं आहे हे चांगलं दिसतंय असं करत तो सिंह बनतो वा तर मला असं वाटतं की ती तो जेव्हा डिक्लेअर झाला तेव्हा मला एक लहानपणापासूनचा एक असा फ्लॅशबॅक जातो ना झर तसा गेला मग त्याच्यामध्ये फार लहानपणी माझे वडील गेले तेव्हा मी आईला म्हणलं होतं हात धरून की आई तू रडू नकोस मी आहे ना तर मी आहे ना च वाक्य मला असं वाटलं की चला आज मी दाखवलं की मी आहे सो अशी ना मग ती मा म्हणजे मी हे कधी फार कधी बोललो नाही पण आईने एकटीने ज्या हिमतीने नोकरी करून मुलांचा अभ्यास घेऊन सगळं करत मला आणि माझ्या बहिणीला काहीतरी चांगलं माणूस केलं किती मोठा कलाकार केलं वगैरे हे नाही म्हणून पण चांगली माणसं नक्की होता मी मी आणि माझी सख्खी बहीण असावरी हे जे केलं हे सगळं दिसलं शाळेतले पहिलीपासूनचे मित्र ज्यांना मी माझा प्रत्येक स्क्रिप्ट फायनल करायच्या आधी शाळेतल्या मित्रांना ऐकवतो हो माझे चार मित्र आहेत डॉक्टर अनिरुद्ध जोशी अनिरुद्ध पंत ज्ञानी सूर्यवंशी अजय वालावलकर या शाळेतल्या मैत्रिणी आहेत मधुरा सिद्धी त्यांना मी ऐकवतो आणि मी <laughs> तुला तर ऐकवली होतीच नाही मी कसं तू तर या आहे तुला तर कळत कम्प्लिटली ज्यांचा संबंध नाही कारण आणि ते तुम्हाला ना ज्यांनी तुम्हाला फार कोरं बघितलंय ते तुम्हाला तोंडावर सांगतात ओपिनियन हे था। झालंय किंवा हे नाही मजा येते तर मी त्यांना ऐकवली होती किती छान तुम्हाला ज्या ज्या सुधीर मोघेंनी स्वतःच्या मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं आणि तसे अचानकच गेले ते आठवतात दीदी आता म्हणजे तो तर धक्का असा आहे की दीदी गेल्या त्यांची आठवण होते आपले सगळे नातेवाईक आणि खरं सांगू का अशी सगळी तुझ्यासारखे इत जवळचे मित्र ना की ज्यांनी असं म्हटलं असतं की क्या बाते यार काय फिल्म केलीस इथपासून ते अनोळखी प्रेक्षकांमधले आजी आजोबा जेव्हा येऊन तुमचं हात धरून म्हणतात ना की तुम्ही छान काम करता या सगळ्यांचे आशीर्वादांचे आणि शुभेच्छांचे कण असे 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 ते व्ही एफ एक्समध्ये दाखवतात ना तसे असे असे एकत्र येतात आणि त्याचं हे मेडल होतं वा wow. असं मला ते व्हिज्युअल ती सुंदर वा wow. आणि त्या क्षणाला ना डिक्लेअर झालं तेव्हा मला फार म्हणजे असं सुन्नत तुम्ही असा मी असा कुई होतो ना एकदम <laughs> की नॅशनल अवॉर्ड आपल्याला म्हणजे बेस्ट फिल्म आणि पटापटापटा फोनच यायला लागले तर ते म्हणजे आपण पण बोललो होतो आणि सगळे आणि तेव्हा मला एक जाणवलं की हा अवॉर्ड आहे ना हा किंवा इफीला फिल्म सिलेक्ट होणं किंवा आंतरराष्ट्रीय महोत्सवात हा इतका खऱ्या अर्थाने मला त्याचं महत्त्व वाटतं कारण आसामी कोणीतरी परीक्षक असतो एक मल्याळम असतो एक कन्नड असतो एक बंगाली असतो ज्या लोकांना मी आधी काय केलं माहिती नसतं हा माणूस कसा दिसतो माहिती त्यांना फक्त फिल्म दिसते करेक्ट आणि ही लोक जेव्हा आपली फिल्म निवडतात mm. तेव्हा मला ती uh -huh. महत्वाची वाटते ही काही कुठल्या तरी ब्रँडनी कोणीतरी स्पॉन्सर केलेली हे अवॉर्ड्स नसतात mm. की कोणीतरी प्रस्तुत कोणी कोणासाठी तरी कुठेतरी दाखवण्यासाठी mm. mm. हे नसतात हे काम तुम्ही पाठवा म्हणजे लिटरली सांगू तीन महिन्यापूर्वी आम्ही ऍप्लिकेशन पाठवलं होतं mm. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही टी व्हीवरच बघता की तुम्हाला अवॉर्ड मिळाला ही जी मजा असते ना तर तुमचा तुमच्या देशातल्या काही सिस्टीमवर विश्वास बसण्याचा काही प्रसंग असतो की अरे आपण म्हणजे ते तीन महिन्यापूर्वी मे जून मध्ये कधीतरी तो आपण एक सगळं पाठवलं फाईल पाठवली आणि डायरेक्ट टी व्हीवर मिळालं म्हणजे ते किती जे लोकांनी लिहिलं होतं फिल्म बघितल्यानंतर किंवा आंतरराष्ट्रीय महोत्सवात जिथे तिथे सिलेक्ट झाली तर तसं आपल्या देशाचं व्हॅलिडेशन आणि मी खूप आपल्या म्हणजे आपली घटना असेल आपले देशातल्या सगळ्या याला खूप मानणार आहे माझं असं म्हणणं की नाही आपला भारत देश देशातल्या सिस्टम्स याच्यातून तुम्हाला म्हणजे आज पण बघ ना त्याच्यावर जेव्हा ते ते जे चिन्ह दिसत आपलं अशोक चिन्ह दिसत त्याची जी मजा आहे ना त्याच्यावर त्याच्यावर सुद्धा त्या सर्टिफिकेटवर जेव्हा आपल्या भारत सरकार असं दिसत तेव्हा त्याची एक काहीतरी तुम्हाला वेगळी मजा येते तर म्हणजे ते डिक्लेअर झालं झालं ते हे सगळ्याचे असे सगळे डोळ्यासमोरून गेले सगळे ज्या प्रोड्युसरनी आता ही इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट होती तर जशी मी तुला प्रवासात ऐकवली होती तशी नितीन वैद्य आमचा एक प्रोड्युसर आणि अमेरिकेचे दोन प्रोड्युसर आहेत अरुंधती दाते आणि अनुप त्यांना प्रवासात ऐकवली आणि काहीही विचार न करता ते म्हणजे आपल्याला ही फिल्म करायचीच आहे आता ही सगळी ना मला असं वाटलं खरं सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे होतं तिथे कारण ही सगळ्यांची फिल्म असते त्याच्यानंतर मला तो प्रसंग आठवला की शंकरजींच्या घरी शंकर, शंकर महादेवनजींच्या घरी मी याचं वाचन केलं होतं आणि ते जे हळवे झाले होते ना ते शेवटचे प्रसंग मी त्यांना सांगताना ते हल्ले होते आणि म्हटले होते की बस हे फिल्म करनी आहे त्यांचे दोन काय ते गाणं त्याच्यातलं सुरेख मुलगा आणि भातसा पण याच्यामध्ये प्रोड्युसर आहेत किंवा सौमेंदू कुबेर या सगळ्या टीमनी ज्या पद्धतीने एक इंटेन्स सेन्सिटिव्ह विषय चलनेवाला आहे का ते असं होईल का तसं होईल का गाणी पण त्याच्यात बघितली तर असं नाही झालं की चला एक आपण ना आता मुलं आहे ते तर एक काहीतरी ना ट्रिपला त्यांना नेऊ <laughs> आणि एक धमाल गाणं करू तुझं आगोबाई ढकोबाई हिट आहे एक आगोबाई डकोबाई करू करू गरज नाही मला अशा अशा एका सिनेमाला जो सिनेमा लहान मुलांचं भावेश्वर सांगतो किंवा पालकांचं चा वडिलांचं आणि मुलाचं नातं कसं असावं किंवा कुठली कुठली गोष्ट तुम्ही किंवा कुठलीही परिस्थिती तुम्ही गोष्टरूपातून सांगू शकता हे जे तू आता सिनेमातला सांगितलंस अशा एका सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे किती महत्वाचं वाटतं तुला मी म्हणलं ना असं सिनेमा तुझा आहे म्हणून म्हणत नाही मी पण हा विषय उचलून धरणं नाही या क्षण म्हणून याची खूण काय माहिती आहे का की हा चित्रपट रिलीज झाल्यावर साधारण दोन महिन्यांनी अमेरिकेत कॅलिफोर्नियात फिल्म लागली होती तिथे आणि आपल्या एका मराठी सायंटिस्ट म्हणूया किंवा मोठा संदीप पाध्या म्हणून त्यांनी ती फिल्म बघितली आणि त्यांनी इंग्लिशमध्ये अप्रतिम रिव्ह्यू लिहिला तो रिव्ह्यू कोणीतरी अशा व्यक्तींनी पण ती फिल्म बघितली की ती स्टॅनफर्डशी कनेक्टेड आहे आणि तो संदीप पाधे असेल किंवा अनिता कांत म्हणून तिथे आहेत यांनी सगळ्यांनी फिल्म बघितली आणि त्यांनी असं की की स्टॅनफर्डमध्ये याला बोलवायला पाहिजे स्टोरी टेलिंग अँड चाइल्डहुड या विषयावर बोलायला Hmm. केवढं मोठं नाव आहे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ही जगातली नावाजली गेलेली युनिव्हर्सिटी तर तिथले तिथल्यांनी मला एक तासभर मी तिथले सायंटिस्ट म्हणजे कोणी ॲ ॲस्ट्रोफिजिसिस्ट होतं कोणी बायोलॉजीमधलं सायंटिस्ट होतं कोणी केमिस्ट्रीमधलं आणि ते सगळे स्टोरी टेलिंग अँड चाइल्डहुड या विषयावरची माझी चर्चा ऐकायला आले होते wow. हा इतका महत्त्वाचा विषय आहे का hmm. कारण आत्ता बाकी सगळं मुलांना मिळतंय एका क्लिक वर आपण जसं म्हणतो पण आई वडिलांच्या आजी आजोबांच्या किंवा मामाच्या काकाच्या आवाजातली गोष्ट जी फक्त गोष्ट नसते तो मामाचा आवाज असतो किंवा आजोबांचा आवाज पण असतो कानात तर स्टोरी टेलिंग ह्या विषयाला पुरस्कार मिळालाय हा फक्त फिल्मला ना नाही मिळाला हे आपले जे गोष्ट सांगणारी जी मंडळी होती मग ते आपले कादंबरीकार असतील ते आपले फिल्म मेकर्स असतील ज्यांनी ज्यांनी गोष्ट सांगितली छान आपल्या अगदी शाळेतल्या बाई असतील एखाद्या छान की चला आज ऑफ तास देते आज गोष्ट सांगते त्या बाईंना पण हा पुरस्कार आहे वा कारण स्टोरी टेलर दिस इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग तर हा म्हणून मला जास्त आनंद झाला की वडील आणि मुलाचं नातं स्टोरी टेलर दुसरा मुद्दा आणि तिसरी त्याच्यातली महत्वाची जी बाब आहे या चित्रपटातली की ब्रेकिंग न्यूज एखादी गोष्ट तुम्ही एखाद्याला कशी सांगता फार अगदी छोटस उदाहरण देतो की तू एका गावातून दुसऱ्या गावात शिफ्ट होतोय तुझा छोटा मुलगाय त्याला तुम्ही किती आधीपासून कल्पना येतो की आपण कदाचित शिफ्ट होऊ का तुम्ही त्याला एक दिवस सांगता की चलो आज आपण कोल्हापूरून पुण्याला जायचं आहे किंवा पुण्याहून मुंबईला जायचं आहे तर त्याचं भावविश्व त्याचं घर त्याची खिडकी ज्या खिडकीतून तो रोज बाहेर बघतो त्याची तिथली एखादी मांजर जी रोज त्याला दिसते त्याचा एखादा शाळेतला मित्र त्याच्या घराची भिंत hmm. हे सगळं तुम्ही पुसून टाकणार आहात तुम्ही कदाचित नवीन अजून बेटर द्याल पण ते नसतं करेक्ट तुम्ही ती न्यूज कशी सांगता त्या मुलाला तर दिस इज अबाउट ब्रेकिंग अ न्यूज नॉट नेसेसरिली बॅड न्यूज hmm. किंवा आपल्या घरात दुसरं मूल जन्माला येणार आहे hmm. हे तुम्ही पहिल्या मुलाला कसं सांगता ॲक्च्युली hmm. हाच विषय घेऊन माय डोक्यात अजून एक फिल्म आहे अच्छा की पण हा पण ह्या चित्रपटाचा फार महत्वाचा पैलू आहे की तुम्ही लहानांना काय मोठ्यांना आपण कशी सांगतो एखादी न्यूज ते न्यूज सांगायला एक मेथड पाहिजे असं मला नेहमी वाटतं hmm. की त्याला तुम्ही प्राइमिंग आपण ज्याला म्हणतो की आधी त्याच्या मनाची तयारी करून त्याला सांगितलं पाहिजे hmm. तर विशेषतः लहान मुलांच्या मनात तो गुंता राहत नाही ज्याला सायकेट्रीमध्ये अनफिनिश्ड बिझनेस म्हणतात <coughs> न सुट न संपलेलं वर्तुळ असंच राहतं ते वर्तुळ पूर्ण करण्याचा हा चित्रपट आहे की त्या मुलाचं वर्तुळ त्याचे वडीलच पूर्ण करतात आणि अशी अनेक मुलं आहेत मला माहिती आहे की ज्यांनी हा चित्रपट बघितला आणि त्यांचे पालक मला थँक्यू म्हणले की आमचा मुलगा अशा एका मोठ्या धक्का त्याला मिळाल्यानंतर त्यांनी ते ॲक्सेप्टच केलं नव्हतं त्याला हा पिक्चर बघून कळलं की नाही मला पण ऍक्सेप्ट करायला लागेल किंवा अनेक सायक सायकिट्रिस्ट असं म्हणले की हा चित्रपट आम्ही आता थेरपी म्हणून वापरणार आहे वा म्हणून मला जास्त महत्वाचं वाटतं की एक काहीतरी फ्लॅशी काहीतरी भव्य करणं आणि एक काहीतरी खोल करणं तर मला पण तुला असं असं वाटतं का म्हणजे हे खूप महत्त्वाचं बोलतोय तू पण काळानुरूप आणि जसं आपण मोठे मोठे होत जातो तसं तसं तस 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 बदलत चाललंय सगळं तू तुझ्या तु 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 मुलांना जी गोष्ट सांगितलीस मी माझ्या मुलाला जी गोष्ट सांगतो ज्या पद्धतीनं कन्व्हिन्स करतो तो एक भाग असतो आणखी दहा वर्षानंतर परिस्थिती बदललेली असते आक्रमण झालेलं असतं इंटरनेटचं बऱ्याचदा मुलं सॉर्टेड असतात खूप चोरट असतात आजची लहान लहान मुलांना ठरवलेलं असतं की हे मला हवं आहे आणि मला नको आहे अशा वेळेला पालकांनी कसं मॅच करायचं या सगळ्या सिच्युएशनची नाही मला वाटतं की आय कॉन्टॅक्ट फार महत्वाचं आहे बरं पेरेंट चाईल्डमध्ये तो आय कॉन्टॅक्ट कधी होतो माहिती जेव्हा तुम्ही जे, मुलाचं ऐकता किंवा मुलाला गोष्ट सांगता आणि मुलाची गोष्ट ऐकता पण यायला पाहिजे कारण मुलांना पण गोष्ट सुचलेली असते आपण काय करतो आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आपण इतकं ऐकलं आहे की त्याला आपल्याकडेच आहे त्याला सांगण्यासारखं पण त्याच्या छोट्याशा भावविश्वातल्या पण गोष्टी असतात कमी अनुभवात असतील त्याच्या उंचीवरनं जे जग दिसतं ते वेगळं दिसतं तर त्याची गोष्ट पण ऐकली पाहिजे कारण आणि असं वाटतं की दहा दहा वर्षांनी पण मी माझ्या मुलांना खूप गोष्टी सांगितल्या रचून बनवून सांगितल्या आणि खरं त्याच्यातून हा चित्रपट सुचला कारण परत तेच की एका अवघड काळामध्ये मला एक अवघड मुद्दा मुलांना सांगायचा होता hmm. आणि तो मी गोष्टीतून सांगू शकलो आणि तिथे मला कळलं की अवघड मुद्दा गोष्टी इतका चांगला कशातही सांगता येत नाही काय बोलतो असा तर आपल्याला म्हणजे जगणं आणि गाणं जसं hmm. फार एक असतं तसं hmm. जगणं आणि चित्रपटही खूप एकत्र असतात तसं मला जाणवलंय हो काय मग तो वेडिंगचा सिनेमा असेल तू शुभंकर आता तुझा गाणं म्हणायला लागलाय तो तर बँड पण त्याचा आहे तर जस्ट ए थॉट किंवा तुझी मुलगी उत्तम क्रिकेट खेळते तर या दोन मुलांना आता गोष्टीचाच विषय निघाला तर अशी कुठली गोष्ट त्यांनी तुला सांगितली होती की ज्याच्यामुळे तुला असं लक्षात आलं अरे हे हे वेगळंच आहे म्हणजे हे हे विष हे विश्व मी बघितलं पाहिजे असं असं काय आठवत आहे म्हणजे ना काही काही वाक्यं असतात जी मला फार अशी एकदम चमकवून टाकतात आणि ती गोष्ट एकदा काय झालं म्हणजे मी जशी त्या तशी घेतली होती जशी आमच्या घरात एक पाखरू पाकोळी असते ना ती एकशी आली होती आणि त्याला बाहेर त्याचा रस्ता सापडत नव्हता आणि ते गोलगोल 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 फिरत होतं फिरत होतं शोधत होतं आणि त्याला सापडत नव्हतं आम्ही सगळे टेरेसचं दार उघडलं खिडक्या उघडलं ते जाईना आणि ते पंख्यात अडकलं आणि ते पडलं ते पडल्यावर मी गोळा करता मला शुभंकर म्हणला की त्याच्या घरच्यांना आता कसं कळणार की हा इथे पडलाय वॉट अ थॉट आता कसं कळणार आता तो तर नाहीच जाणार ना आता त्याच्या घरच्यांना कळणार कसं आणि हा कोण असेल त्या घरातला असं कधी आपण विचार हे त्या घरातला कोण असेल हा पण हे त्यानं विचारलं होतं त्यांनी मला विचारलं होतं हे असाच्या असा, असा सीन हा चित्रपटात आहे आणि मग त्याला सुचतं की आपण पाखरू नावाची गोष्ट लिहावी आणि मग तो पाखरू नावाची गोष्ट लिहितो तर मुलांच्या मनातन की हा कोण असेल हा आजोबा असतील घरातले का बाबा असतील का मुलगा असेल सो किंवा माझी मुलगी तिनं खूप कमी बोलते म्हणजे मी तिला गमतीर म्हणतो की मी तासाभरात बोलतो तेवढं तू आठवड्याभरात बोलतोस इतका इतका तर तर ती मला एकदम म्हणली होती पण तुम्ही सगळे जास्त बोलता असं नाही का तुम्हाला वाटत <laughs> तर मला एकदम लक्षात आलं की आपण कमी नेहमी ही फार अबोले असं म्हणतो <laughs> त्यांच्या दृष्टीने आपण फार बोलतो तर परस्पेक्टिव्ह हा नेहमी नेहमी वेगळा असतो म्हणजे त्या चित्रपटातला पहिलाच प्रसंग आहे तो म्हणतो <laughs> <परस्पेक्टिव, laughs> <आहा नहीं, laughs> एक त्यांच्यातला जो श्रीमंत मुलगा आहे तो म्हणतो हे बघ नवीन घेतला सत्तर हजाराचा आहे महाग आहे तर तो हा दुसरा म्हणतो हो सत्तर म्हणजे महाग का आता सत्तर म्हणजे बहा त्याला कसं माहिती असेल mm. mm. तर काही काही वाक्य माझी त्या फिल्म मधली खूप आवडती किंवा mm. एकदा सुमित त्याच्या मुलाला गोष्ट सांगतो तर तो म्हणतो की अच्छा गोष्टीचा नाव विश्वास म्हणतो mm. विश्वास म्हणजे आता आपण किती गृहितच धरतो की विश्वास oh. विश्वास म्हणजे तो म्हणतो अरे बघ तू झाडावर चढतोस आणि डोळे mm. मिटून उडी मारतोस तुला माहितीच असतं की नाही की बाबा झेलणारच हा झेलणारच म्हटला च असतो ना तो म्हणजे विश्वास असं त्याच्यात वाक्य हे मुलांशी बोलतानाच्याच ते प्रसंग आहेत मी येतोच च च म्हणलाय ना मी येतो हे तू लक्षात ठेव तर असं आहे किंवा त्याच्यातला हा प्रसंग की म्हणजे सर सांगतात सुमित सांगतो की आपल्याला पुढची गोष्ट जी करायची आहे त्याच्यात तुमच्या डोळ्यात भूक दिसायला पाहिजे आणि कुणाला जमत नाही आपल्यालाही जमणार नाही डोळ्यात भूक म्हणजे हे हा जो सीन आहे हा हा तुझ्या दैनंदिन जगण्यामध्ये घडलेलाच इकडं आणलंस नाही हा नाही पण हा मला असं वाटतं की मी नेहमी असं ऑब्झर्व केलं आहे की एका कॅटेगरीला ना तहान भूक न मिळणं ही गोष्टच माहिती नसते तुझ्याशी बोलताना ना म्हणजे यापूर्वी पण आपण एकदा आधी जेव्हा मुलाखत केली होती तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा बोलताना मला नेहमी हे वाटतं की तू खूपच आहेस या लहान मुलांच्या भावविश्वाबद्दल ही चांगलीच गोष्ट आहे पण असं काय आहे की तुला इतकी आपुलकी वाटते या लहान मुलांच्या जगण्याबद्दल त्यांच्या मानसिकतेबद्दल किंवा केवळ त्यांच्याबद्दल नाही तर त्यांच्याशी डील करणारे पालक जे असतात त्यांनी कसं असायला पाहिजे हा जो एक ही जी था ना की हा जो कन्सर्न आहे हा जो इतका मोठा तुझ्यामध्ये दिसतो मला हा कशामुळे आला आहे हा ना एक सायकेट्रीमध्ये पण असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचं लहानपण परत परत जगत असता यू रिल रिलिव्ह युअर चाल्डहूड अगेन तर लहानपणी जो मला एक असं धसका बसलेला आहे की बापरे त्यामुळे मी ना सगळ्यात जास्त जपतो काय माहिती आहे माणसं पण हा जो धक्का तुला किती वर्ष सहा तर सहाव्या वर्षी तुमच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती अचानक अशी नाही आता तर त्याच्यानंतर होतं काय माहिती आहे म्हणजे मी फार सायकोलॉजी म्हणून सांगतो आता मी या या गोष्टीला इतकी वर्ष झाली की मी याच्याकडे थोडंसं आपण चंद्र चंद्रावरून चन्वा, चन्वा, पृथ्वीकडे बघतो तसं बघायला लागलो पण कसं असतं मुलांचं पहा की मला ना मी कोणाच्या घरी गेलो वाढदिवसाला मित्रांच्या किंवा की, की नॅचरली त्या काळामध्ये किंवा अजूनही पालक काय विचारतात पहिला प्रश्न मुलं अरे वा वा तुझं नाव काय आहे काय करतात वडील बरं hmm. मग आपण सांगणार की नाही ते देवाघरी गेले मग ते आपल्याकडे अर हो का मला सांगायला भीती नसायची मला त्याच्यानंतरची सिंपथी नको असायची म्हणून मी ती माझा टर्न आला ना की मी कुठेतरी जायचो हात धुवायला जायचो मी बाहेरच जायचो ही तर तुम्ही तुमचं लहानपण जे लहानपणचे बारीक बारीक आता ह्या खूप म्हणलं तर छोटा प्रसंग पण हा मला अजूनही सफोकेट करतो प्रसंग की का वाटावी त्या लहान मुलाला सिंपथी का द्यायची आणि त्यात तो किती अस्वस्थ होतोय तुम्हाला कसं कळणार तर ते जे असतं तिथपासून ते दोन हजार तेरामध्ये जेव्हा मी सेपरेट झालो म्हणजे मॅरेजमध्ये तेव्हा ज्या पद्धतीने लोक बघतात या सगळ्याकडे मग त्यांना एक सहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा यांना एकट एक बाप वाढवायचा प्रयत्न करतोय तर त्याला किमान त्रास देऊ नये इतकं इतकं सेन्सिबल का नसावीत लोक याच्यात नाही मला सेन्सिटिव्हिटीविषयी से पिक्चर करायचे वाटतात की किंवा बोलावसं वाटतं म्हणजे मी आता अजिबात चिडून किंवा त्रागा करत नाहीये पण खूप मोठ्या मोठे म्हणजे शास्त्रीय संगीत अगदी गाणाऱ्या गायिकांपासून मोठे मोठे गायक असतील ज्येष्ठ नागरिक असतील ब्लाइंडली गॉसिप करताना मी त्या काळात बघितलं आणि मला तोंडावरून विचारलं अरे तू तू त्या हिच्याशी लग्न केलंस म्हणे तू तर हिच्या अरे तुम्ही तुम्ही थोडं एक एक माणूस म्हणजे मान ना ही मला वृत्ती खरोखर रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन पडलेल्या माणसाचं घड्याळ आणि अंगठी काढून देण्याचीच वाटते फक्त ही एज्युकेटेड लोकांची पण गॉसिप विशेषतः माणसं अडचणीत असणं ही वेळ त्याला त्याला थोडं एकटं त्याला त्याचं लढू ना तुम्ही मदत नका करू तो त्याचं लढेल म्हणजे माझ्या बाबतीत नाही मी अनेकांच्या बाबतीत हे बघितलं की लोकांना ना लोक एन्जॉय करतात hmm. लिटरली एन्जॉय करतात की अरे हो तुला घडलं की नाही हो म्हणे हा कुठला टोन आहे एखादा माणूस फॉर व्हॉटएवर रिझन ते बरोबर चूक हा फार पण अशी अशी परिस्थिती आहे आणि एक एक, एक पुरुष आहे जो एकटा मुलांना वाढवणार हो, किंवा एखादी स्त्री असेल की जी जिने असा निर्णय घेतला आणि ती आता फक्त मुलांना वाढवते तर ह्याच्यात तुम्हाला म्हणजे काय सांगा ह्याचं काय असेल रे आता आणि मग आता कोणाशी लग्न करणार असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन तो काहीतरी धडपड करतोय तर तुम्ही त्याला धडपडू द्या ना त्याचं त्याचं तो तुमचा हात तर मागत नाहीये तो तुमच्याकडे मदत मागत नाही पण लांबून खडे कशाला मारायचे पण ह्या हा जो काही तुझा कठीण काळ होता दोन हजार तेरा नंतरचा विशेषतः आणि आता तू सांगितलंस की लोक कशा पद्धतीनं रिॲक्ट होतात पण कोणी तुला त्यावेळेला विचारायला आलं नाही की असं असं चर्चा चालली आहे काय तुझं म्हणणं आहे की तू तुला काय वाटतंय सध्या सध्याबद्दल सगळ्याबद्दल तू काही माझ्या मित्रांनी मला आठवतंय म्हणजे संदीप खरेंनी अख्खा लेख लिहिला होता याच्यावर की त्याला प्लीज प्लीज तुम्ही त्याला त्रास देऊ नका तो मनापासून फक्त मुलांचं करतो आहे त्यांनी उद्या काही बिग्न केलंच तर तो, तो जाहीर करेल तुम्ही तर म्हणजे पण माझं म्हणणं आहे की आपण एरवी जी लोकं अगदी भेटून तुमची गाणी म्हणजे अक्षरशः तुम्ही टी व्हीवर जे बोलताना ते म्हणजे दी आम्हाला डोळ्यात पाणी येतं ही म्हणणारी लोक अचानक कशी असं बोलायला लागतात असा का नाही विचार करत की थोडं बघूया थोडं बघूया की हा काय करतोय तर इतकी मॅच्युरिटी का नसते आणि हे मी अगदी म्हणजे मी हे खुसबूज हॉटेलमध्ये गेल्यावर मला कुजबूज ऐकू यायची इथपर्यंत लोक या, मजा विषयावर आपण कधी बोललो नाही सलील आणि बोलता बोलता हा विषय आला आणि खूप महत्वाचा विषय होता तो कारण तो स्पॅन खूप महत्वाचा होता विशेषतः तुझं नाव एक दोन लोकांबरोबर खूप जोडलं गेलो होतो तेव्हा आणि इतकं जोडलं गेलं होतं की जसं काही म्हणजे खरंच वाटावं ते नाही माझा तबलजी म्हणजे माझा जो सख्खा मित्र अगदी माझ्या भावासारखा आदित्य आठले त्याला लोकांनी अरे आम्ही जेवून लग्नात जेऊन आलो इथपर्यंत सांगितलं तो म्हटलं की हो ते ते मी तर त्याच्याबरोबर रोज असतो म्हणजे मला नाही त्यांनी तर शेवटी तर आम्ही हसण्यावरही नाही लागलो ते पण मी जसं सांगितलं ना फक्त जनरल पब्लिक नाही माझ्या बरोबर रिॲलिटी शोमध्ये एकदा एक बसलेल्या गायिकेने मला ए तुझा म्हणे त्या ह्याच्याशी लग्न म्हटलं म्हणे म्हणजे तुम्हाला कधी दिसलं का म्हणे कसं असतं पण याचा परिणाम तुझा तुझ्यावर आईवर किंवा मुलांवर कसा मी खरं सांगू आत्ता अलीकडे माझे म्हणजे मा या क्षेत्राशी काही संबंध नसलेले जे मित्रमैत्रिणी त्या काळामध्ये झाले म्हणजे एक नागपूरचे एक समर आणि जाई म्हणून एक जोडपं आहे किंवा अमेरिकेतली काही मंडळी आहेत आम्ही जसं म्हटलं संदीप पाध्ये अरुंधती दाते किंवा जपानची एक मुग्धा यार्दी म्हणून मैत्रिणी आहे त्यांनी ह्या सगळ्यांनी एक फार छान कॉम्प्लिमेंट दिली की या काळातही सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला असं वाटतं की तुझी क्रिएटिव्ह पडझड झाली नाही याचा आम्हाला श्रेय कोणाचं असं मला विचारत नाही म्हटलं आईचं आणि मुलांचं आणि म्हणून मी नॅशनल अवॉर्डला मला आई पण हवी होती आणि मुलं पण हवी होती कारण तर त्यांचं आहे जे त्या काही आहे ते त्या काळामध्ये आईचा सपोर्ट आणि आईच अशी असते बरं का की मला माहिती आहे ना तू छान आहेस मुलांचं आणि काही एखादं वाक्य कोणीतरी छान बोलतं म्हणजे मला आठवतं एक गोव्याला एक स्वामीजी असतात त्यांची गाणी करायला त्यांनी मला बोललो होतं की माझे अभंग कराल का पण हे ना माझे मी अजून अजून श्रद्धाळू होत गेलो कारण योग्य माणसं योग्य वेळेला तुम्हाला एक योग्य एक वाक्य बोलतात तर मी त्यांची गाणी करायला जेव्हा त्यांच्या समोर बसलो होतं ते मला म्हणले मला माहिती आहे तुम्ही खूप अस्वस्थ आहात पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपला रस्सी खेच असतो ना गेम टग ऑफ वॉर तर एक असा काळ असतो की कि तुम्ही कितीही ओढलं कि तरी तुम्ही जिंकणार नाही पण दोरी सोडू नका कारण ती पकडून ठेवा तुमची वेळ आली की तुम्ही थोडंसं ओढलं की तुम्ही जिंकणार पण दोर सोडू नका तर दोर सोडू नका हे माझ्या मनात फार त्या काळात राहिलं कारण फार सोपं असताना कुठल्या तरी म्हणजे तुम्ही पटकन डिप्रेशनमध्ये जाणं कुठलं तरी काहीतरी तुम्हाला व्यसनच लागणं हे आपण किती बघतो oh, oh. हो कि, mm. की डाऊनफॉलमध्ये आणि मला नेहमी असं वाटतं माणसाची खरी परीक्षा ही वाईट काळात असते म्हणजे मी त्याच्यानंतर जे माझं पुस्तक आलं शहाण्या माणसांची फॅक्टरी आपण त्याच्याविषयी बोललो होतो त्याच्या oh. संकट मास्तर नावाचा लेख लिहिला होता mm. की संकट मास्तर येतात तेव्हा तुमचं घर आवरून देतात कोण कुठल्या कप्प्यात ते तुम्हाला बसवून देतात की हा या कप्प्यातला हा या कप्प्यातला आणि तुम्हाला ते ते व्यवस्थित शिकवतात की काय जगणं कसं असतं तर मला मला उलटं वाटतं तू टू थाउजंड थर्टीनच्या आधीचा मी आणि तेरानंतरचा माझं एक नवीन सॉफ्टवेअर अपडेट आलेला मी आहे फोनला कसं नवीन अपडेट येतं आणि स्क्रीन पण बदलतो आणि ॲप्स पण बदलतात आणि स्पीडच बदलतो तेरानंतरचा मी हा मला खूप आवडणारा मी आहे की मी प्रत्येक कामावर काय म्हणून प्रत्येक मिनटावर मी आता जीव लावला प्रत्येक कारण मला माहिती आहे की आत्ता हा कार्यक्रम तीन तास करून घरी जाऊन मला शुभंकरची शुभंकर तेव्हा तिसरीत होता पण पाचवी असेल सातवी असेल आठवी असेल दहावीचा मला अभ्यास घ्यायचा आहे घरी जाऊन त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट आहे ते करायचं आहे आणि याच्यात मी काही म्हणजे मी असं काही बापरे मी किती केलं असं मी कधीच म्हणलं नाही कारण बापच करणार ना मुलांसाठी दुसरं कोण करणार सो so, आजही मी म्हणजे आत्ता आपल्या मुलाखतीला याच्या आधी मी मुलीला सांगितलं की मी काही आर्ट्सवाला नाही मी सायन्सवाला आहे पण तुझा सायकोलॉजीचा सा पेपर आहे परवा तर मी आलो की अभ्यास घेतो तुझा मी आधी धडा वाचतो मग घेतो आणि मला आवडतं सो <coughs> so, माझं असं म्हणणं आहे की मुलांना त्या काळात पडणं तू जी ज्या ज्या गॉसिप्सविषयी बोलतोयस मी मुलांना सांगायचो <coughs> काय बोलतोस की तुम्हाला माहिती आहे हे गॉसिप येतं मुलं ई काही काय कारण त्यांना पण कळतं आणि मला कळलं की माझ्या पहिलीतल्या मुलीला जे ई काही काय वाटतं ना ते मोठ्या नाही कळत तिला पण क्रिएट कुठून झाली कशी झाली का पण कसं शक्य आहे खरं सांगू का कशी क्रिएट होतात तुम्हाला मिळणाऱ्या यशाचा त्रास होणाऱ्या कुणीतरी कोणाला तरी असं वाटतं की अरे काहीतरी तर वाईट आता बोलावं आहे आणि कुठून तरी काहीतरी हो काढावं ह्याच्यातून ते म्हणजे मला अजूनही त्याच्यातली लॉजिक कळलेलं नाहीत आणि म्हणजे त्या हृदयनाथजी हृदयनाथजी मला एकदा म्हटलं होते डॉक्टर स्टेजवर म्हणले होते कार्यक्रम सुरू का व्हायच्या आधी मैत्रजीवांचे आम्ही इतके प्रयोग केले की डॉक्टर कशाला तुम्ही त्रास करून घेता तुम्ही खडकावर कितीही पाणी टाकलं तरी त्याच्यातनं झाड उगवणार नाही तुम्ही एक्सप्लनेशन देऊ नका तुम्ही गाणी करा किती सुंदर वाक्य तुम्ही गाणी करा आणि मी खूप दिवस गाणं केलं नव्हतं मी जवळजवळ सहा महिने एक गाणं केलं नव्हतं या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे कारण तुम्हाला पेटी येऊन बसून तुम किंवा तानपुरा लावून तुमचं तुम्हा... तुमचं डोकं शांतता पाहिजे जा चालीकडे जायला चाल सुचायला म्हणजे लोकांना असं वाटतं की चाल अचानक सुचते का हो ती अचानकच सुचते पण त्यासाठी डोकं कोरं तर ठेवायला लागतं ते कोरच राहायचं नाही माझं की बापरे मुलं मग असं होईल ना मग असं होईल ना मग जर आम्ही कुठे मुलांची आणि मला या सगळ्यात ना मुलांना असं असं उंजळीतून घेऊन जायचं होतं ते जाताना तुम्हाला खूप एफर्ट्स लागतात वेगळे की त्यांच्यापर्यंत कुस कुठलीच झळ येऊन द्यायची नाही या सगळ्याची आणि हे करत असताना तुम्हाला कशी गाणी आणि मग ना मी पहिलं गाणं गेलं होतं कुठंवर आतवर अंधारा सोसावा दिवा लागू देवा ही संदीपची कविता मी पहिली त्याच्यानंतर आणि ते मी स्टेजवर गायलं ते हृदयनाथजींना इतकं आवडलं आणि त्या दिवशी आम्ही जेवायला गेलो त्याच्यानंतर कार्यक्रमानंतर मी मुद्दाम सांगतो की ती लाईन फार सुंदर आहे त्यांनी मला एका कागदावर चोट तो हरेक दिलपे पडती है यक्सा कदाचित एखादा शब्द चूक असेल पण पुढची लाईन फार छान आहे जर्फ के से आवाज बदल जाती है जर्फ म्हणजे मटेरियल आघात सगळ्याच मटेरियलवर होतात मटेरियलवर पडतं की प्रतिध्वनी काय येणार ते म्हणजे तुम्हाला जो त्रास झाला त्याचा प्रतिध्वनी इतका सुंदर आला आज तुम्ही गायलात गाणं जर्फ के से आवाज बदल जाते असं त्यांनी कागदावर लिहून सही करून मला दिलं मला त्या वाक्याची व्हॅल्यू इतकी मोठी आहे की हृदयनाथजींसारखी व्यक्ती म्हणते की, की तुमचं मटेरियल असं आहे की गाणं झालं त्याचं बघा तुमच्या त्रासाचं गाणं गेलं तुम्ही अजून काय पाहिजे तर अशी काही वाक्य असतात ना जी तुम्हाला बोलत जातं आणि आई शाळेतले मित्र नातेवाईक परत असे असतं की काही जवळची लोकं पण तुमच्याकडे थोडं असं बघतात तेव्हा हा म्हणजे की काय नक्की म्हणजे खरंच ना खरंच ना तर मी त्यांना नंतर असं म्हणलं की जेव्हा हातात सुरा दिसत असतो ना तेव्हा पण जे म्हणतात ना की तू नशील खून केला त्याला विश्वास म्हणतात की करू दे ना हजार लोक गॉसिप करतात पण हजार लोक जे म्हणतात उद्या हजार लोक असं असं काहीतरी म्हणतील की हा हा पेटी वाजवतच नाही तर पण ती वाजताना दिसते ना तुम्हाला आज या सगळ्या काळामध्ये म्हणजे डाऊनफॉल तुझा दोन हजार तेरापासून काही काळ असू शकेल लांबून आम्हाला दिसत नव्हता कारण तू नावाज रोपाला आला होता उत्तम काम चाललं होते त्यामुळे तुझं काय बिघडते तुझं उत्तम सगळं चाललंय पण तसं नव्हतं या ह्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी गॉसिप केलं जे जे तुझे आपतेष्ट असू दे समोरचे अलीकडचे पलीकडचे शेजारचे पाहुणे रावणे त्यांना काय सांगशील तू आता तुम्हाला माफ केलं तुम्हाला आईश करा गाणी ऐका आणि कार्यक्रमाला आलात तर मला परत भेटायला या आपण छानच बोलू <laughs> मला अजिबात राग नाही पण पण मला अशी अपेक्षा नव्हती खूप वर्ष जी लोक बघत असतात त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे गॉसिप कर असं जेव्हा डाऊनफॉल आपल्या आयुष्यात येतो जो समोरच्या दिसत नाही पण आपण खूप आत गेलेलो असतो पण आपण बाउन्स बॅक होणार असतो व्हायचं असतं आपल्याला आपल्याला त्यात राहायचं नसतं पण डिप्रेशन म्हण नर्वसनेस म्हण तो खूप वेढून टाकणारा असतो विशेषतः संसार असतो तुमच्यासमोर म्हणजे मुलं असतात आई असते यातून बॅक होणं महत्त्वाचं असतं तुझ्या मनातली अशी कुठली उभारी देणारी गोष्ट होती की आता मला इथून बॅक व्हायचा नाही आय एम नॉट मी आता मागे वळून नाही बघणार आहे ह्याच्यात नाही बसणार आहे असा क्षण कुठला होता आणि मग तू ठरवलंस की नाही बॉस इथं बास कारण सहा महिने तुला सुचलं नाही रे गाणं सहा महिने टू टाइम टाईम असा एक क्षण नाही सांगता मला असं वाटतं ना ते, ते रोजचा दिवस मी डिव्हाइड करायचो खरं सांगतो मी सकाळ छान गेली ना की मी हा जणू सकाळ छान गेली दुपार छान गेली कारण काय होतं मुलांना अस्वस्थ होऊन द्यायचं नाही माझा माय ओनली एम वॉज मुलांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसता कामा नाही आणि माझा आजही तोच पहिला एम पुढचा चित्रपट मी करणार आहे पण त्याच्याही आधी तर माझा हाच पहिला एम राहील कायम की आपली मुलं आपली आई आपल्या जवळची लोकं मी जसं ना मला सगळ्यात महत्त्व माणसांचं आहे मी माणसंच आधी जपणार मग का सो माझ्या जवळची व्यक्ती अस्वस्थ झाली तर मी सगळं बाजूला ठेवून त्या व्यक्तीला आधी हस त्याच्या चेहऱ्यावर हसू आणणार मग मग पुढचं काम सो so, मला तो एक क्षण नाही आठवत पण मला असं वाटतं की त्या त्या वेळेला ना छान छान म्हणजे हे गजवदनासारखं गाणं झालं mm -hmm. आणि न काही काही प्रसंग असतात की माझ्या मनामध्ये जेव्हा आलं की इंडस्ट्रीतला सगळ्यांना घेऊन एक गाणं करावं mm -hmm. सुरेशजींपासनं mm -hmm. ते अगदी हे छोटे लिटिल चॅम्प्स mm -hmm. आर्या प्रथमेश मुग्धा ह्या सगळ्यांना घेऊन एक गाणं करावं सगळे वादक सगळे रेकॉर्डिस्ट आणि मी तुला खरं सांगतो मी दहा वाजता फोन घेऊन बसलो असेल आणि साडेबारापर्यंत मी त्र्याऐंशी लोकांना फोन केले आणि सगळेजण म्हणजे याच्यात राहुल देशपांडे होता त्याच्यात अवधूत गुप्ते होता त्याच्यात महेश काळे होता संजीव अभ्यंकर शौनक अभिषेकी आनंद बाटे किती नाव असतील आदर्श शिंदे नंदेश उमप संगीतकार सगळे कौशल मिलिंद मिलिंद जोशी रेकॉर्डी सगळे विजय दयाळ अवधूत वाडकर प्रमोद चांदोरकर अमरोग हे सगळे वादक सारे गामपचे इथपासनं गायिका सगळ्या विभावरी आपटे अपर्णा संत सगळ्याच या सगळ्या गायिकांना मी ओळीने फोन केले दोन अडीच आणि प्रत्येकाचं वाक्य होतं हो नक्की करूया तर मला इतकी मजा आली की हे आपण कमावलं यार पंधरा सतरा वर्षामध्ये तेव्हा ते दोन हजार पंधराचं गाणं आहे तर समजा मी एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून सुरुवात केली तर पंधरा सोळा वर्षात आपण काय कमावलं तर प्रत्येक गायक एक ओळ गायला एक ओळच होती या प्रत्येकाला पण तो मोठा शास्त्रीय संगीत गाणारा असू दे किंवा तो संगीतकार दे माझ्यासाठी एक ओळखायला येता का हो येतो ना हा जो सुरेशजींपासून प्रत्येकाने जो अफकोर्स येतो म्हणजे काय तर मला लक्षात आलं की यार आपण आपण काहीतरी तर केलं आत्तापर्यंत तू मनाचा खूप मना 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 विचार करतोस स्वतःच्या मनाचा लोकांच्या मनाचा मुलांच्या मनाचा आईच्या मनाचा मनाचा विचार आणि मग सायकॉलॉजी पण येते त्याच्यातून असा जेव्हा एक ब्लॉक पॉईंट येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर पुढं काय म्हणजे मी बरोबर वाटेवर चालतोय ना की मी मागे यायला पाहिजे की पुढे यायला पाहिजे अशा वेळेला काय विचार करायला पाहिजे लोकांनी ले मॅन म्हणून जर आता आता हा जो एपिसोड पाहत आहेत लोक प्रत्येकाला कुठेतरी ब्लॉक आलेला असतो कोणाला घरात आलेला असतो कोणाला दारात आलेला असतो अनेक ठिकाणी असतो कोणाला शाळेत असतो तर हा ब्लॉक ओव्हरकम कसा करायचा सा। काय सांगायचं सा आपल्या मनाला आपण नाही मी जसं म्हटलं ना एक तर दिवसाचे छोटे म्हणजे अख्खा दिवस सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो ना दिन खाली खाली मंजरेवर रात हे जैसे अंधा कुवा तर अख्खा दिवस असं बघायचंच नाही की एक दोन तास छान दोन तास छान बिझनेसमध्ये डाऊनफॉल आता किती लॉकडाऊनमध्ये किती लोकांच्या बाबतीत झालं पण एक असतं की तुम्हाला जसं मो म्हणजे फार मोठ्या मोठ्या गोष्टींवाला काळही एक काळ असतो तसा फार खालीचा पण एक काळ असतो सो एव्हरीथिंग इज टेम्पररी प्रत्येक कुठलाही काळाचा तुकडा असतो तो hmm. so, तो न, तर काळाच्या तुकड्यामध्ये तुम्ही तुमच्या आतलं जे लहान मुलं आहे ना त्याला असं उराशी पकडून बसायला लागतं की त्याला नाही मी त्रास देणार त्याला नाही त्रास द्यायचा अजिबात कारण ते माझ्या मनातलं हसर मुलं तर आणि संदीप खरेची फार सुंदर कविता आहे की दुःख येतेच पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून खिडक्या तावदानातून सांधी फटीतून येते पण दुःख येतेच त्यापेक्षा पुढचे दार उघडून स्वागत करावे त्याचे उरावरी भेटावे त्याला विचारावे त्याला दमलात का युगांच्या प्रवासाने दमलेले असते तेही खरंय आणि मग ना ते कवितेचा शेवट इतका छान आहे की तो ते अख्खं घर घर बघू का असं विचारेल ते त्याला घर बघायचं नसते त्याला तपासायचे असते की कुठे काही सुख वगैरे तो उरले नाही आहे ना बघू द्यावे आणि त्याचा शेवट असा आहे की गांगरलेल्या चेहऱ्याने निघून जाईल दुःख मनात त्याचा एकच विचार असेल की इतका तपशीलवार छापा मारू नये तुमच्या डोळ्यात लपलेले निरंजन निराग सुख hmm. तुमच्या डोळ्यात लपलेले निरंजन निराग सुख त्याला सापडलेले नसते hmm. दुःख येते येऊ ये द्यावे तर आपली स्माईल नाही द्यायची त्या दुःखाला त्या अडचणीला त्या डिप्रेशनला hmm. त्या डाऊनफॉल किंवा बिझनेसमध्ये रिसेशन येतं ना स्माईल कोणालाही चितपट करू शकते मला एकदम एक वेगळाच आत्ता विचार आला डोक्यामध्ये तू हे तुझ्याबद्दल सांगत असताना संदीपची कविता सांगितलीस संदीपने का तुला विचारून लिहिली होती कविता की तुमच्यामधलं ट्युनिंग इतकं आहे की हे हे हेच आहे म्हणजे नाण्याच्या दोन बाजू काय माहिती आहे का संदीप आ, एक तर तो कुठलंही जेव्हा लिहितो ना तेव्हा ते बहुतेकांना वा वाटतं की अरे हे माझ्यावरच लिहिलंय हे त्याच्या कवितेचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे ही कविता त्यांनी बरोबर त्याच काळात लिहिली होती आणि काय बोलतोस त्या आणि त्यांनी कार्यक्रमात वाचली तेव्हा तू कल्पना कर की मी कसा आतून हल्लो असेल आणि याच्यानंतर मला गाणं सुचलं की ऐसे काही व्हावे मन शांत निचावे एकांताच्या वेळी आकांत निमावे सो तुम असे ना ते तुमच्या जगण्यातनंच तुमच्या कलाकृती खूप येत असतात आणि स्माईल आपल्या मुलांची स्माईल मुलांकडे बघितलं ना की तुम्हाला उद्याकडे पाहावं मुलं हा काळ घडला तेव्हा मुलं लहान होती आता दौंदलन त्याला दहा अकरा वर्ष झाली तू जेव्हा मुलांशी बोलत होतास मुलांना सांगत होतास तेव्हा त्यांचे प्रश्न किंवा त्यांचं समाधान कसं केलंस तू खरं सांगू का मी हे परवा टी व्हीवर पण बोललो शुभंकर मला असं वाटतं की आय थिंक तो माझा बाबा जास्त आहे मुलगापेक्षा तो तो ज्या पद्धतीने मला असं एक खानदान वाट ठीक आहे बाबा असं म्हणतो ना मला इतकं त्याच्याकडनं मी शांतता शिकवत नाही पण बघून असं तो म्हणतो तो तो खूपच म्हणजे त्यांनी मला जो थ्रूआउट ह्या सगळ्या प्रवासात आई किंवा माझी बहीण जितकी होते ना तितकच मला शुभंकरचा सपोर्ट होता किंवा माझ्या भाच्याचा सपोर्ट होता आपल्याला असं वाटतं की मुलांना खुशी लागते असं नाही मुलं खुशी देतात पण आणि मुलं मुलांच्या खुशीत जावं जशी तू जाव। दिली होती आईला करेक्ट सो मी मी माझ्या आईला जसं म्हणलं होतं ना की काही नाही मी आहे तेच एक्झॅक्टली शुभंकर आणि अनन्याकडून मला मिळालं की आम्ही आहोत आणि मी सगळ्या अमेरिका टूर्स त्यांना घेऊन जायचो सगळ्या छोटे असताना मग त्यांच्या दोन दोन बॅगा त्यांचे कपडे त्यांच्या मग ते त्या ह्याला हे खायला आवडेल तिला ते पण मला त्याची खूप मजा आली पण याच्या या अशा गोष्टींमुळे मुलं पण लवकर मॅच्युअर होतं मुलांच्यातलं म्हणजे दुर्दैवाने ते त्यांच्या एजच्या थोडी दोन तीन वर्ष पुढे असतात पण त्यांना हट्ट करू द्यावा म्हणजे तुमच्या मला असं वाटतं की जसं तुम्ही मुलांना खूप सुख देता याची कधी चर्चा करू नये हे मी दिलंय बरं का mm. म्हणजे परत संदीपच्या कवितेतली एक फार चांगली ओळ आहे की द्यायची असेल तर तुमच्यासाठी द्या खुशी मिजाज नको तिला पालनाची तर लालन पालनाची mm. पालना मिजाज अशी मुलांना दाखवू नये mm. तसं मुलांना कधी स्वतःच्या वेदनेचं अवडंबर पण मुलांसमोर करू नये मुलं बघत असतात ना समोर काय पण पण चालू असणं आणि मुलांना त्याच्यातलं सतत तुला पाहिलंच ना मी किती त्रासात करतो कशासाठी त्यांचा काय दोष आहे त्यांना तुम्ही छानच बाबा पाहिजे त्यांना तो त्यांच्यासाठी तुम्ही सुपरहिरोच पाहिजे की बाबा असं म्हणलं की हा बोल काय करू असाच बाबा पाहिजे कारण बाबा इज अ पर्सन किंवा आई इज अ पर्सन जी फर्स्ट आपण ज्याला टू गो टू पर्सन म्हणतो ना की इथपासून आई माझी गाडी बंद पडली किंवा बाबा माझी गाडी नीट करून दे इथपासून ते म्हणजे मी तो परवा फोटो टाकला तो लोकांना खूप आवडला की मला तो खरंच तो जो बॅज होता ओ, ना तो लागत नव्हता ना नाही <laughs> मी खूप प्रयत्न करून मी आई लावून दे ना परत आपण तिकडेच जातो सो मुलांना त्याची झळ कुठेतरी इनडिरेक्टली बसली असणारच पण माझा प्रयत्न हाच होता की त्यांच्यापर्यंत त्या ते वादळ येऊनच द्यायचं नाही तर आणि शुभंकरचा छान शुद्ध सूर लागला ना की माझी ती सगळी वर्ष वसूल होतात आता तो जेव्हा छान शुद्ध अप्रतिम सुरेल गातो तो गायला उभा राहिला ना की मला ती सगळी वर्ष असं दिसतात की यार यस त्या स्वामीजींनी सांगितलं होतं ना की दोर सोडू नका हा तो सूर आणि अनन्य जेव्हा क्रिकेट त्या मला वाटतं येस आणि तू हे कसं मॅनेज करतोस गेल्या दहा अकरा वर्ष तू एकटं सांभाळतोयस तू तुझं तु तु गाणं पण करतोस तू संगीत पण देतोस तू तुझे तु व्यवहार कारभार पण करतोस तू मुलांचा अभ्यास पण घेतोस तू त्यांचं मानसिक आरोग्य पण जपतोस हे सगळं कसं काय सिनेमा पण करतोस नाही एक तर सपोर्ट सिस्टीम असते म्हणजे ऑफकोर्स आई आहे माझी बहीण आहे माझा सगळे माझी कझिन्स सगळे किंवा माझे मित्र हे सगळे असतातच पण मला असं वाटतं की तुमची ना तुम्ही काही करत असताना सतत मुलांच्या शेजारी बसायला लागत नाही त्यांना mm. म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल काल मी परवा सारेगावचं शूट करत होतो mm. पण मला माहिती होतं की साधी टर्मिनल एक्झाम अकरावीची म्हणजे अशी काही भव्य परीक्षा नव्हती पण मला माहिती होतं की आत्ता तिचा पेपर संपणार आहे चार वाजता तर तुम्ही शूटिंगमधनं पण सव्वा चार वाजता एक फोन केला ना झाला पेपर छान झाला हो छान झाला ओके ओके आता घरी जा व्यवस्थित खा वगैरे मी येतो रात्री हा एवढं mm. पुरतं mm. मी लक्षात आहे mm. माझ्याकडे लक्ष आहे हे खूप महत्वाचं असतं तुमचं किती बिझी तुम्ही असा आणि माझा समूह मेमरीचा पण उपयोग होतो mm. की तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात सगळं सगळं चालू असतं की आत्ता कोण कुठे असेल कोण काय करत असेल कोण काय त्याचा मला खूप उपयोग होतो आणि आता मी म्हटलं मी आता याच्याकडे खूप त्रयस्तपणे बघतो म्हणजे इवन uh, hmm. मला असंही वाटत की हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मी गप्पा सांगतो त्या hmm. पोस्टरवर माझा फोटो hmm. आहे आमच्या प्रोड्युसर्सनी खूप प्रेझेंटर जे हेमंत गुजरे यांनी फार ऑबवियस विचार केला की आपल्या विनोद सातवनी ते पोस्टर केलं होतं लीड मीडिया तर ते म्हटलं की बघ तुझा तुझा एक ऑडियन्स आहे महाराष्ट्रात करेक्ट तर तू जर पोस्टरवर दिसलास तर माणसाला रिलेट की अच्छा सलीलची फिल्म आहे सुमित प्रसिद्ध आहे डॉक्टर आगाशे मोठेच आहेत पण शिवाय तुझा फोटो दिसला तर आपल्या फिल्मला उपयोग होईल hmm. याच्यावरही काही लोकांनी की असा कधी डिरेक्टरचा फोटो असतो का ह्याला काय अर्थ आहे तर मला खरंच असं वाटतं की आपलं कलाक्षेत्र हे एकच असं क्षेत्र आहे की प्रत्येकाचं झाड वेगळं आहे डोंगरावर तुम्ही तुमच्या झाडाकडे चाला ना तुमचा आंबा मिळवा मी माझ्या झाडाकडे की <laughs> नाही <laughs> क्रिकेटच्या टीममध्ये अकराच लोकं असतात पण कला क्षेत्रात अकरा बारा पंधरा नाही एका वेळी वीस वीस लोक एक नंबरवर असतात एका वेळी वीस वीस लोक उत्तम चित्रपट करतात तुम्ही तुम्ही तुमच्या तुम्ही इकडे जाऊन मी माझा आंबा तोडतोय का आणि माझा आंबा <laughs> पिकलाय का जेव्हा तुम्ही तुमचा आंबा तोडाकडे जा ना गपचूप मी तुमच्यामध्ये पडतो का तुमची तर मला हे याची फार गंमत वाटते की लोकांना हे पलीकडच्याच्या त्याच तो दोन पावलं पुढे गेला का जाऊ दे ना तुमचा प्रवास तुम्ही छान करा आपण मध्ये मध्ये भिडून एकमेकांना कसं चाललंय म्हणूया आणि परत आहे आपापल्या झाडाकडे पण तू कधी कुठल्या टीकेमध्ये नसतोस कधी कुणाला वा वादामध्ये नसतोस कधीच नाही पण दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस सिनेमा टीकाकार इतके काय आहेत तुझ्या आजूबाजूला सतत तुझ्यावर असे वॉश ठेवणार आहे मला काय वाटतं म्हणजे की लोकांना एक एक गोष्ट मान्य केली म्हणजे आता हा संगीतकार म्हणून आता पाच सातशे गाणी झाली दिदींनी गाणं गायलं आता याने परत पिक्चर नाही करायला पाहिजे याला काय अर्थ आहे आता तो म्हणजे त्याला आम्ही संगीतकार म्हणून आम्ही कौतुक केलं आम्ही आम्ही सारगेबाबाचा परीक्षक म्हणून आम्ही म्हणलं की ओके बाबा ठीक आहे आता तू पुस्तक पण लिहितोस तर तो नाही मग इकडे नाही यायचं तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पण लिहा असा तुला सूर दिसतो ऑफकोर्स दिसतो म्हणजे मी हा याच्याकडे खूप गमतीने बघतो पण आता काय मग पिक्चर <laughs> म्हणजे काय आता काय पिक्चर म्हणजे काय तुम्ही गाणं म्हणा पिक्चर करणाऱ्या लोकांनी तुम्ही चाल द्या तुम्ही गाणं म्हणून बघा तुम्ही पुस्तक लिहून बघा मला जे सुचेल ते मी करणार की नाही उद्या मला वाटलं की छान माड घेऊन त्याच्यावर चित्र काढावं आणि मी तसं करेन मी जसं माझं मी माझ्या झाडाकडे जातो की हॉरिबल आहे ना हे किती हॉरिबल आहे आणि का म्हणजे मला हे कळतच नाही की असं आहे का बाबा की मी पुस्तक लिहिलं नाही तर तुम्हाला सुचणार आहे असं नाही मी फिल्म केली नाही तर तुम्ही तुम्ही करा ना फिल्म मला गाणी द्यायला बोलवा उलट गाणी करायला तुमच्या फिल्मसाठी मी आनंदाने गाणी करीन mm. पण असा सूर डिरेक्टली इनडायरेक्टली मला खूप जाणवला आणि मी आता याच्याकडे खूप हसून बघतो की म्हणजे इवन मी नॅशनवाळल्यानंतरचे कोणाकोणाचे फोन नाही आले हे पण मी सांगू शकतो पण आपल्याला त्याच्यात पडायचं नाही कारण काय काय का होणार त्यांनी माझ्या पिक्चरमध्ये पण विलन नसतो आणि नसणार आहे म्हणजे मला स्टॅनफर्डमध्ये प्रश्न विचारला होता की व्हॉट डू थिंक विल बी कॉमन इन युअर ऑल युअर फिल्म्स मी म्हणलं फॉर शुअर आणि पुढच्या पण मी दोन गोष्टी लिहिल्या आहेत कदाचित मी इंग्लिश पण एक फिल्म करीन पण निगेटिव्ह कॅरेक्टर <laughs> नाही मला हे फार महत्त्वाचं बोलतोस तू म्हणजे मला वाटत नाही यापूर्वी तू कधी बोलला होत पण हे किती महत्वाचं आहे आजूबाजूला जो सूर दिसतोय तुला बेसूर तो तो घेऊन माला दिसत असेल दिसत असेल आणि ते सुर मुलाखतीच्या सुरुवातीला तू जे बोललास ना हो की वडील गेल्यानंतर आईला तू सांगितलंस की मी आहे तो मी आहे जो आहे ना हा तू पुढे वेगवेगळ्या टप्प्यांवर सांगतच आलेला आहेस असं मला दिसतं प्रत्येकाला पण आत्ता मी तुझ्याशी बोलताना मला एक स्क्रीन प्ले दिसतो ना पिक्चरचा जोडणं सगळं चित्र पझल की तू आईला सांगितलंस मग तू मुलांना सांगितलंस मग तू स्वतःला सांगितलंस तुझ्या करिअरला सांगितलंस तू सांगतच आला आहेस म्हणजे तिथून जो प्रवास सुरू झाला आहे तो हा असा दिसतो मला आणि यातून ते जे हळवेपण आहे ना किंवा मानसिकतेचा विचार करणं मुलांच्या मानसिकतेचा विचार करणं हे त्यातून कर आलं काय असं वाटतं मला कारण ते जे डॅमेज आहे जे वयाच्या सहाव्या वर्षी झाले ते तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर जाणवत जातं कारण तुम्ही मोठे मोठे होत जाता म्हणजे सहाव्या वर्षी वडिलांचं नसणं बाराव्या वर्षी नसणं विसाव्या वर्षी नसणं लग्नामध्ये नसणं हे हे वेगवेगळं आहे ना ही जी सल आहे ही तुम्हाला जाग ठेवते असं मला वाटतं तुझं अगदी बरोबर आहे नाही तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला माणसाच्या असण्याची आणि नसण्याची दोन्हीची किंमत कळते आयुष्य तुम्हाला शिकवत असतं की माणसं असणं म्हणजे काय माणसं नसणं म्हणजे काय एखादा खूप जवळचा मित्र एखाद्या गंभीर आजारात असताना तुम्हाला क खरं हे लक्षात येतं की लाईफ कसं वागतं आहे आणि कसं वागू शकतं आणि हे जर तुम्ही तुमच्या कलाकारात तुम्ही तुम्ही तुमच्या कामात ती संवेदनशीलता आणू शकला नाही तर मग कसले ते काही गप्पा मारायचेत का संवेदनशीलतेची फक्त म्हणजे मी एक या निमित्ताने प्रसंग सांगतो हाही प्रसंग मी कुठे बोललो नाही आमच्या hmm. चित्रपटात जो चिंतनच काम केलेलं अर्जुन पूर्णपात्रे पूर्ण hmm. त्या मुला मुलाचं मला खूप कौतुक आहे त्यांनी फार ब्रिलियंट काम केलं तू बघितलं हो oh. त्याला पूर्ण वेळ फिल्मला त्याची आजी घेऊन यायची पूर्णपात्रे डॉक्टर त्या स्वतःही डॉक्टर होत्या आणि आजी असायची बरोबर कायम फिल्म संपली आणि काही महिन्यातच त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यात अगदी शेवटचे काही दिवस mm -hmm. असे असताना मला त्या अर्जुनच्या आईवडिलांनी फोन केला की आजीला आता फिल्म बघायलाच मिळणार नाही कारण तेव्हा लॉकडाऊन संपत होता नुकता mm -hmm. तर काय करता येईल तेव्हा ना डबिंग झालेलं नव्हतं लोकेशन साऊंडच होता तर आणि एक बेसिक बॅकग्राऊंड केलेलं होतं एक रफ ट्रॅक मी म्हटलं अशी कशी फिल्म पाठवणार गावला अजून रिलीज नाही झालेली आणि फिल्म पाठवली हो आणि लीक झाली तर मग तर मी दोन तीन दिवस अस्वस्थ मग मी आमच्या नितीन वैद्यला म्हटलं काय करू या रे तो म्हटलं हो रे रिस्क तर वाटते आहे तोही माझ्यासारखा थोडा चल तर मी त्याला म्हटलं पण मला काय वाटतं माहितीये इतकी सेन्सिटिव्ह फिल्म करायची आणि अशा वेळेला ती पाठवायची नाही हे चुकीचं नाही वाटत तुला तो म्हणला हो बरोबर आहे पाठवू आपण 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 पासवर्ड प्रोटेक्टेड पाठवू आणि त्यांना आपण रिक्वेस्ट करू ती फिल्म आम्ही त्यांना पाठवली अच्छा ती त्या आजींनी बघितली आणि पंधरा दिवसांनी त्या गेल्या आता ना आणि त्या जायच्या आधी त्यांनी मला ना बेडवर झोपल्या झोपल्या छान व्हिडिओ करून पाठवलं की तुम्ही फार छान फिल्म केली माझ्या नातवाला घेतलं म्हणून नाही त्यांनी चांगलं काम केलंय पण मला त्याच्यापेक्षा तुमचं कौतुक केली एक, के एक डॉक्टर म्हणून मी सांगते तर हे सगळं यायला पाहिजे ना तुमच्या अदरवाईज वागण्यामध्ये म्हणजे आपण गाणी करताना दमरेड्या बाबाची गाणी किंवा गेला बाबा बाबासारखी गाणी करायची की जी लोकांच्या आयुष्यात फरक पाडू शकतात मला अगदी काल पण नाशिकला एक डॉक्टर भेटले ते म्हणले की तुमचं दूरदेशी ऐकून मी माझं क्लिनिकचं वेळापत्रक बदललं ते मला लक्षात आलं की बरोबर आहे इतकं काय धावपळ करायची आहे मुलाला वेळ न देऊन अशी मला खूप लोक माहिती आहेत पण मग स्वतः आपण तसे नाही वागलो <laughs> संवेदनशीलतेने <सम्मेदने> <नहीं। laughs> तर मग मग अशी गाणी आणि असे चित्रपट करण्यात पण उपयोग नाही असं मला वाटतं वा या या सगळ्यातून आता तुला नॅशनलकडे येतो तुला नॅशनल मिळालं हा म्हणजे नॅशनल टू नॅशनल सुरुवात आपण नॅशनलकडने गेली आणि पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराकडे आलो पण हा मधला सगळा पैसा आहे तुझा आता इथून पुढे जेव्हा आपण सिनेमाकडे पाहतो तेव्हा जबाबदारी असणार आहे कारण आता पुढचा सिनेमा तू कुठला करणार कसा करणार तर या पुढचे सिनेमे काय आहेत काय करणार आहेत कशावर करावा वाटतो चित्रपट मी जसं म्हटलं तर निगेटिव्ह कॅरेक्टर मला वाटत नाही असं मला असं वाटतं की आजच्या फिल्म्स कराव्यात आज काय घडतं आहे आज माणसं कसा विचार करतायत तरुण मुलं कसा विचार करतायत आत्ताच्या <laughs> ज्येष्ठ नागरिकांची काय परिस्थिती आहे <laughs> त्यांचा एकटेपणा काय <laughs> तर पुढच्या गोष्टीत असं काहीतरी आहे की आजची <laughs> यंग जनरेशन पण आहे आजचे ज्येष्ठ नागरिक पण <laughs> आहेत आणि खरंच समाज पुरोगामी पुरोगामी तसं होतोय का, का अजूनही तो मागे मागेच आहे असे म्हणजे मला आजचे विषय करायला आवडतील आणि माणसांचेच म्हणजे भव्य दिव्यतेपेक्षा मला माणसांचे नाजूक विषय खोल विषय करायला आवडतील आणि एक फार चांगला योग असतो की आता इतका हा मोठा पुरस्कार त्याची इतकी चर्चा होते पण त्या सुमारास मी एक गाणं केलं सुनिधी चौहान सुनिधी गायलं त्याच्यात की तुम कहते हो कविता लिखतो म्हणजे खून बहाणं पडताय सो कलाकाराच्या संवेदनशीलतेला थोडस कौतुकही आहे गाण्यामध्ये की कलाकाराला काय काय करायला लागतं की गम कि नुकिली दिल दिलपर गुदवाना पडत आहे बंजर कागज के सिनेमे खंजर बंजानं पडताय वो गली जहाँ वो रहता था उस गली में जाना पड़ता है उसकी हर बात बया करके फिर नाम मिटाना पड़ता है मुझे खून बहाना पड़ता है सुना ना कछरू की कविता है तो ना एक दोन ओढ़ी कुछ सारे तेवर गिरवी रखकर इसको छुड़वाना पड़ता है वाह वाह मैं खाने में धुत घर लेकर आना पड़ता है मुझे खून बहाना पडता है तुम कहते हो कविता दो त्या तुमच्या प्रतिभेच्या बाळाला ना त्या सगळ्या टाळ्या 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 बंद परत घरी घेऊन जायला लागतं की नाही 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 आपल्याला नाहीये तिकडे लक्ष द्यायचं आपल्याला नवीन करायचंय आपल्याला नवीन गाणं आहे आपल्याला नवीन फिल्म करायची आहे तर ते सारे तेवर गिरवी रक्को छुडवान पडत आहे तर सगळे जो शहाणपणा आहे ना तो बाजूला ठेवायला लागतो किंवा त्या शेवटच्या गड्यावर एक फार चांगली ओळ हो आहे की सब चतुराई बिग जाती है जब शून्य कमाना पडता आहे खरं काहीतरी तुम्हाला शांत स्पिरिच्युअल जसं मला तो असं वाटलं की मी नॅशनल अवॉर्ड गेला स्टेजवर गेलो ना तर फिल्ममध्ये काय वेळेला करतात पहा की असं लाऊड म्युझिक असतं आणि एका क्षणाला शांतच होतं सगळं टाळेही ऐकू येत नाहीत निवेदक काय बोलतात तेही ऐकू येत नाहीत तसं मला काहीतरी झालं मला आई दिसत होती मुलं दिसत होती मला आपले जे मराठी सगळे मंडळी होती आमची मित्रमैत्रिणी पल्लवी जोशी विवेक अग्निहोत्री श्रेया घोषाल टाळ्या वाजवत होती आणि आपले निखिल महाजन चंकू हे सगळे टाळ्या वाजवत होते ते मला दिसत होते पण मला साऊंडच नव्हतं आहे आणि मला कुठेतरी ना तो तो लहानपणचा मी कुठेतरी तो बाबा मी कुठेतरी तो गाणारा मी आणि आमचा ईश्वर बोलुकाईचा ग्रुप त्यांचा प्रवास असं ते तो वॉक घेताना ना मला खरंच म्हणजे फिल्ममध्ये दाखवतात ना तशी ती शांतता मला ती मिळाली सो सब चतुराई जाती आहे जे शून्य कामाला पडताय स्मार्टनेसनी तुम्ही एका लेवलपर्यंत जाता की ना आपण असं करू आपण असा प्रोमो करू आपण ह्याला घेऊ त्याला घेऊ आणि पहिलं पोस्टरच असं करू ना हे तुम्ही एका लेवलला जाऊ शकता पण खूप तळाशी जायचं असेल ना तर सगळी चतुराई बाजूला ठेवायला लागते आणि तुमचं ते मी म्हटलं ते प्रतिभेचं लहानपणापासून ते उराशी घेतलेलं बाळ घेऊन प्रामाणिकपणे चाललं तर कदाचित काहीतरी असं वाडू शकतं हे याच्यापेक्षा उत्तम काय असेल की प्रतिभेचं बाळ हे जपून ठेवलं पाहिजे तर मला खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून मला असं वाटलं नव्हतं की हा इतके विषय आपल्यामध्ये येतील मला नेहमीच भारी वाटतं तुझ्याशी बोलायला कारण काय होतं माहिती आहे का आपली मैत्री इतकी जुनी आहे आणि आणि आपण आयुष्याच्या इतक्या वेगवेगळ्या पैलूंविषयी कायम गप्पा मारतो क्रिकेटपासून चॅनल्सपासून की तुझ्याशी बोलताना नेहमी आपण म्हणतो ना फार आतल्या कप्प्यातल्या गोष्टी आपोआप बाहेर आणल्या जातात हे श्रेय तुझं आहे आणि ते मी सगळ्यांच्या सग्रें मुलाखतींच्या बाबतीत बघतोय त्याच्यासाठी तुझं खरंच खूप अभिनंदन मी सगळ्यांच्या मुलाखती बघतोय आणि सगळेजण तुझ्यापाशी आले की काहीतरी आतल्या डब्यातला खाऊ देतात <laughs> किंवा लपून ठरलेलं गाणं गातात तर हे श्रेय तुझं नाही हे तुझं माझं प्रेम आहे आणि हे असंच राहू दे मला खूप छान वाटलं तू आलास त्यानिमित्तानं आपण बोललो सलील तू मित्रमणीमध्ये आलास म्हणून एक छोटीशी भेट ही मला तुला द्यायची आहे <coughs> अश्मन पेबल्सचा ही एक छोटी भेट आहे तू बघ हँडमेड है। है। पेबल आहे तो वा तर तो टी लाईट कॅन्डल आहे तर आय होप तुला असं तुझ्याकडे नसेल खूप छान थोडं वेगळं आहे तर कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली <laughs> <साजरी> हां <है। हाँ। laughs> तर थँक्यू व्हेरी मच मला खात्री आहे की या गप्पांमधून निश्चित खूप घेण्यासारखं असेल कारण तो खूप महत्त्वाचं बोलला आहे मुलांबद्दल आईबद्दल इतरांबद्दल स्वतःबद्दल तर यातून तुम्हाला प्रेरणा मिळो स्फूर्ती मिळो ही माझी खरंच इच्छा आहे तर तू आवर्जून आलास मला खूप छान वाटलं भेटत राहू बोलत राहू आणि थांबू इथं था। मित्रमणेमध्ये मी इथं थांबतो डॉक्टर सलील सोबतचा संवाद कसा वाटला मला जरूर सांगा सुद्धा सोशल मीडियावर आहे त्यालाही कळवा आणि छान रहा कारण चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे तर इथं मी थांबतो धन्यवाद